पंढरपूर महामार्गावरील सासवड सोनोरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून नागरिकांना चिखल तुडवतच प्रवास करावा लागतोय. पंचायत समिती कमानीपासून ते महालक्ष्मी रेसिडेन्सी या दरम्यानच्या रस्त्याचे काम मागील 1.5 वर्षापासून रखडले. या रस्त्यालगत पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना तर पुढे अनेक मोठ्या सोसायट्या आहेत. या रस्त्यावर वर्दळ असते, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक दुचाकी चालकांना या खराब रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय, तर पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालत जाणे सुद्धा अवघड झालंय. या रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले. या पाण्यामुळे नागरिक वाहन चालक हैराण झाले. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी बापू मुळीक, सासवड.